स्वप्नांच्या पलीकडले मला माझ्या मुलीला बघावं असं वाटलं, तिच्याशी बोलावं असं वाटलं म्हणून. मी तुला कितींदा सांगू मी तुझी मुलगी नाहीये म्हणून, आणि जर तू हेच सांगणार असेल तर मी काही ऐकणार नाही तुझं. मी तुझी मुलगी नाही आणि तू माझी मम्माही नाहीयेस. ठीक आहे, ओके. तू म्हणाली होतीस ना मला की पुरावा आण तरच मी विश्वास ठेवेन की तू माझी आई आहेस म्हणून. आणि प्लीज स्टॉप कॉलिंग मी बबड्या, मी तुझी मुलगी नाहीये. पिल्लू बरोबर आहे तुझ, तू जिंकलीस आणि मी हरले. तू माझी मुलगी नाहीयेस. सॉरी बाळा, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. पण काय करू ग पिल्लू, जेव्हा तुला बघितलं ना तेव्हा मला माझी शालूच आठवली ग. आताही तुझ्याच वयाची असेल बघ ती, तुझ्यासारखीच दिसते. तिचं नावही शालिनी आहे. तुला बघितलं आणि मला तिची आठवण आली. मी हट्टच धरून बसले की तूच माझी मुलगी आहेस. खरं तर मला पहिल्या दिवसापासून माहित होतं की तू माझी मुलगी नाही आहेस. पण माझं मन मानत नव्हतं राजा. एकदा तू मला आई म्हणावंस हा हट्ट धरत होते. तू जर मला आई म्हणाली असतीस ना तर माझ्या मुलीला भेटल्याचा आनंद झाला असता. मला म्हणून मी हट्ट धरला होता. सॉरी बाळा, सॉरी. तू रागवली नाहीस ना माझ्यावर? बोल ना पिल्लू. नको ना रागव, माझ्यावर रागवू नकोस ग. माझ्यापासून लांब जाऊ नकोस. मी एकटी आहे राजा, माझं कोणी नाहीये जगात तुझ्याशिवाय दुसरं. एकटं घरच्यांनी मला हकलून बाहेर काढलंय माझी चूक नसताना. माझ्या नवऱ्याने सुद्धा मला बाहेर काढलं जावेच्या सांगण्यावरून, आणि ती जाऊ सुद्धा खूप वाईट वागली माझ्याशी. तुला माहितीये तिला मूल होत नव्हतं म्हणून तिला माझी मुलगी दत्तक म्हणून हवी होती, आणि मी नाही म्हटलं म्हणून तिने मला घराबाहेर काढलं ग. माझ्यावर खोटे नाते आळ घेतले आणि मला तुरुंगात डांबलं. मी न केलेल्या गुन्ह्याची मी शिक्षा भोगून आले म्हणा. आणि माझ्या मुलीला सुद्धा तिने हिसकावून घेतलं. तेव्हापासून माझी मुलगी तिला तिची आई मानते. मी काय करू सांग आता. मी काहीच करू शकत नव्हते. मी एकटी पडले होते बाळा, माझ्याकडे पैसे नव्हते. मदत करायला सुद्धा माझ्याजवळ कोणीच नव्हतं. मी अशा अवस्थेत एक दिवस तू मला दिसलीस. मला असं वाटलं की माझी मुलगी मला परत मिळाली. शालिनी कुठे? अरे इथेच कुठेतरी असेल. अहो शालिनी आजी बरोबर असेल. नाही नाही, आई बरोबर शालिनी नव्हती. आई थकली म्हणून मी तिला गाडीत बसवून आलो. ती येते मागून काय. अरे मग शालू कुठे? शालू थांब थांब थांब, बघूया. चला चला घेऊन चला. शालू आय एम सॉरी, खूप त्रास दिला ना तुला मी शालिनी. फक्त एकदा ही चूक पत्रात घाल, मी परत असं नाही वागणार.
माझ्या मुलीने मला आई म्हणावं या हट्टापायीच मी हे सगळं केलं होतं. सॉरी बाळा, मला लक्षात ठेवायला हवं. जरी तू माझ्या मुलीसारखी असलीस, जरी तुझं नाव शालिनी असलं, तरी तू माझी मुलगी नाहीयेस हे लक्षात ठेवेन. आता तू तुझ्या मम्मी पप्पांची मुलगी आहेस, हो ना? खूप गुणी आहेस तू, खूप हुशार आहेस. अशीच राहा. जप स्वतःला. येते मी. गुड, तू कुठे चाललीस? जाईन कुठे, वाट नेईल तिथे. अगं, तू तुझ्या मुलीकडे जा ना, तू तिला जवळ घे. का जात नाहीस तिच्याकडे? नाही बाळा, शक्य नाहीये. ती माणसं खूप मोठी आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा आहे ग. परत ते मला अडकवू शकतात, मला खुनी ठरवू शकतात, मला वेडी ठरवू शकतात. आणि या सगळ्यामध्ये माझ्या मुलीचं नुकसान होईल, तिला त्रास होईल. तिला त्रास झालेला मला नाही बघवणार. राहू दे ना, ते आहे ना त्यांच्या बरोबर सुखी. बस माझ्यासाठी एवढंच खूप आहे. हो, पण तू कुठे जाशील? जाईन कुठे, माझी काळजी नको करूस तू बाळा. मी कुठेही जाईन, फक्त फक्त माझ्या मुलीने मला आई म्हणावं ही इच्छा होती. तिच्या तोंडून मला आई हा शब्द ऐकायचा होता, ती इच्छा मात्र पूर्ण नाही झाली माझी. कदाचित देवाच्याच मनात नसेल तसं. देवाने सगळं हिसकावून घेतलंय माझ्याकडून, मग मला कशाला जिवंत ठेवलंय? मी का मरत नाहीये? मी मेले तर माझ्या अपूर्ण इच्छा सुद्धा मरून जातील माझ्या बरोबर. मी का मरत नाहीये? अगं, असं काय बोलतेस? तुला तुझी मुलगी नक्की मिळेल. खरंच मला माझी मुलगी मिळेल. मी काय करेन ग माझी शालू मला भेटल्यावर? तिला मी घट्ट मिठी मारेन, खूप पापे घेईन मी तिचे, आणि सांगेन तिला फक्त एकदा म्हणून आई हाक मार. माझी ही इच्छा पूर्ण होईल का ग शालू? शालू, शालिनी, शालू, शालू, शालिनी, शालू, शालिनी. मी तुला आई म्हणून हाक मारली तर चालेल? काय, तू मला आई म्हणून हाक मारणार? हो आई. परत एकदा बोल ना बाळा. आई. मी जायला मोकळी. तू काही काळजी करू नकोस, माझे पप्पा तुला मदत करतील, तुझी मुलगी परत मिळवून देते. नाही पिल्लू, नाही नाही, तू आता काही कोणाला सांगायचं नाही, तुला माझी शपथ. अगं, पण का? तुला माहित नाही मोठ्या माणसांचं जग कसं असतं, दुष्टपणाने भरलेलं जग येते. तुला खरंच नाही माहित, आत्ता कोणालाही काहीही सांगू नकोस पिल्लू, प्लीज प्रॉमिस कर तू कोणाला काही सांगणार नाही. तुला माझी शपथ नाही. ठीक आहे. चालू, शालिनी, चालू, शालिनी तिकडे बघ. कोणाशी बोलते ती? एक एक मिनिट, तुम्ही जा बघा जा. हा, हे काय करतेस? तुला सांगितलं ना बाळा मोठ्यांसोबत राहत जा म्हणून, सगळे घरातले शोधताय तुला. पप्पा, पप्पा मला आता जास्त घरी जायचंय. मग गणपती विसर्जन झालं ना की आपण घरी जाऊ. हा, चल आता इथून चल. चल काय ग, कोणाशी म्हणत होतेस तू? घरीच ना बाळा. काय चाललं ग?
काय नाही बर गणपती बाप्पा मोरया चला 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 हॅलो डे गणपती गणपती बाप्पा मोरया यावर्षी मोरया बस आता मला सांग की तुला अचानक प्रवणुकीतून निघून यावं असं का वाटलं तिच्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन झालं ना याचं वाईट वाटत असेल अरे तिला हो तुला वाईट वाटलं नाही हिच्या मनात काहीतरी वेगळं आहे काय शालू बोल शालू काय झालं तुला कोणी काही बोललं का पप्पा आपल्याला हा सगळा पैसा देवाच्या कृपेनेच मिळतोय ना हो ग आपल्याला देवाच्याच कृपेने सगळं मिळत असत हो ना जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आपण मदत केली पाहिजे ना त्याला हो अगदीच केली पाहिजे का म्हणजे बघ कोणाला काही लागलं तर आपण देतो कोणाला घरच नसेल राहायला तर घरी आणतो हो पण आपल्याला सगळ्यांच्याच बाबतीत नाही करतायत ना बाळा पण मग मम्माने जानकीला घरी का आणलं हो तेच तर सांगतोय की आपण सगळ्यांच्याच साठी करू शकत नाही ना पण तू हे सगळं का विचारतेस पप्पा दुसऱ्यांना मदत केलेली चांगलं असतं ना अग हो आता सांगशील का तुला काय बोलायचंय सांग ना पिल्लू जर मला असं कोणाला मदत करायची असेल तर पण कोणाला हो मग ही चांगली गोष्ट आहे हो पण तुला कोणाला मदत करायची आहे शालू सांगेन नंतर म्हणजे हॅलो शालिनी सांग कोणा काय झालंय का अशी काय विचारत होती काय माहित पण ही खूप चांगली गोष्ट आहे ना रे तिला कोणाची तरी मदत करावीशी वाटते कोणाची तरी काळजी वाटते तिला खरंच मला खूप बरं वाटलं ऐकून श्रेयस आता जानकीशी कसं वागायचं ना हेही तिला कळेल हो पण आता काय उपयोग आता जानकीची जायची वेळ झाली आहे असं काय बघतेस आपलं ठरलं होतं ना जानकीला आधार आश्रमात सोडायचं म्हणून श्रेयस मी खूप प्रयत्न केला पण एक गोष्ट माझ्या मनातनं जात नाहीये रे स्वामींच्या कृपेने सगळं आहे आपल्याकडे आपण जानकीला ठेवून घेऊयात ना घरी नाही वैदू हे अजिबात शक्य नाहीये तुला मी आधी पण हेच सांगितलं होतं तिला कायदेशीररित्या आपण आपल्याकडे ठेवून घेऊ शकत नाही तुला मी याची कल्पना दिली होती तिला माणूस की म्हणून आपण आपल्याकडे ठेवलं ओके त्याच्या पुढे जाऊन हे असं काही करणं आपल्याकडून शक्य होणार नाही तिचा आणि आपला काही संबंध नाहीये तुला मी मला याचीच भीती होती मी तुला आधी पण सांगितलं होतं ना वैदू की हे बघ तिची मानसिक तयारी कर तुझी मानसिक तयारी कर तिच्यामध्ये गुंतू नकोस तिला तुझ्यामध्ये अडकू देऊ नकोस बोललो होतो ना चुकून हाक मारली चुकून का होईना पण काय हाक मारली सांग ना पण तू ते नाही ऐकलंस आणि आता काय झालंय तू समजून घे आपण हे करू शकत नाही आहोत हवं तर तिचा आपण सगळा खर्च करू तिला सगळ्या सोयी सुविधा पुरव पण तिला आपण आधाराश्रमातच ठेवूयात प्लीज आणि हे तूही लक्षात घे मी आलोच
छानस, मला खूप आवडतेस, माझ्या आई सारखीच आहेस। मी देवबाप्पाकडे मागितलेलं की तुला माझी आई बनवून देत, पण तू माझं ऐकतच नाही। तुला मी हवी आहे, पण मला कोणालाच त्रास नाही द्यायचा। सगळ्यांसमोर तर नाही, पण आता तर हक मारू शकते ना आई। आई झालं, शालूला खरं खरं सांगितलं नाही ते, त्याने काहीच साध्य झालं नसतं। पण आता तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या घरात जाता येईल आणि तिला गुपित सांगायची धमकी देऊन देऊन त्यांना आपल्या तालावर नाचवता येईल। सुरुवात तरी अगदी छान झाली आहे, विघ्नहर्त्याने विसर्जनापूर्वीच माझं काम केलं, पण तरी अजून काही दिवस मला हेच नाटक करावं लागेल। शालूच्या मनात माझं स्थान अगदी पक्क झालं पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी करावं लागेलच। शालू, 100 वर्ष आयुष्य माझ्या लेकीला। बोल बाळा। हॅलो अन्विता काकू। बोल ना। तुला ना एक आनंदाची बातमी सांगायची। काय झालं सांग। अगं, मी ना मम्मा पप्पांशी बोलली आहे तुझ्याबद्दल।